नमस्कार, मी रोहित साळुंखे। तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आता पाहूयात ठळक घडामोडी। बेळगावात काल होळी पौर्णिमेनिमित्त होलिका दहन झाल्यानंतर आज होळीचा रंगोत्सव संपूर्ण बेळगाव शहर व परिसरात उत्साहाने साजरा करण्यात आला। रंगोत्सवाचा जल्लोष सर्वत्र पाहायला मिळाला। रंगोत्सवामुळे तरुणाईंचा उत्साह शिगेला पोहोचला होता। पिचकारी, पाण्याने भरलेले फुगे आणि टिमक्या वाजवण्यात बालचमू दंग झाले होते। शहरातील चवाट गल्ली, खडक गल्ली, कडोलकर गल्ली, फुलबाग गल्ली, गवळी गल्ली, पांगुळ गल्ली आदी ठिकाणी डीजेच्या तालावर थिरकत एकमेकांना रंग लावत परस्पर शुभेच्छा देतानाचे दृश्य पाहायला मिळाले। पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिरासमोर सामूहिक लोटांगण घालण्याचा कार्यक्रम हजारो नागरिकांच्या उपस्थितीत संपन्न झाला। तरुणांनी गाण्याच्या तालावर नाचत रंगांची उधळण केली। यावेळी स्प्रिंकलर, शॉवर आणि पाईपने एकमेकांवर रंगाचा वर्षाव केला जात होता। शहापूर कोरेगल्ली बेळगाव येथे सांगली संस्थानाच्या पारंपरिक पद्धतीनुसार होळी साजरी करण्यात आली। होळी उत्सव चैत्र महिन्यातील कृष्ण पंचमीला साजरा केला जातो। रंगपंचमी होळीच्या पाचव्या दिवसानंतर साजरी करण्यात येते। आज मंगळवारी दुपारी पंचमंडळी व गल्लीतील नागरिकांच्या उपस्थितीत होलिका दहन करण्यात आले। पूर्वी येथील प्रत्येक घरातून 5 शेणी आणि 5 लाकूड गोळा करण्यात येत असत। आता देखील ही प्रथा पुढे चालू आहे। 5 दिवसानंतर शहापूर येथे रंगपंचमी साजरा होणार आहे। चवाट गल्ली येथे पारंपरिक पद्धतीने होळी आणि रंगोत्सव साजरा करण्यात आला। सोमवारी किल्ला येथून होळी आणण्यात आली, त्यानंतर संपूर्ण गल्लीमध्ये ही होळी फिरवण्यात आली। मंगळवारी सकाळी चवाटा मंदिरासमोर होळी उभी करण्यात आली। दुपारी भाविकांच्या उपस्थितीत रीतिरिवाजाप्रमाणे पूजन करण्यात आले। यावेळी भाविकांनी होळीत नारळ अर्पण केले। दुपारी पेटलेली होळी इतर गल्ल्यातून फिरवण्यात आली। यावेळी तरुण, तरुणी, महिला, नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। चवाटा देवस्थानाला धुळवडी निमित्त विविध फळांची आरास साकारण्यात आली होती। खास धुलीवंदनानिमित्त या मंदिराची सजावट करण्यात आली होती। याच वर्षी खास फळांची आरास बनवण्यात आली आहे। या आरासमध्ये आंबा, अननस, केळी, द्राक्षे, सफरचंद, पपई, कलिंगड, डाळिंबर, मोसंबी, चिकू आदी फळांचा वापर करण्यात आला आहे। बेळगाव जिल्हा अबकारी उपायुक्त व खानापूर अबकारी पथकाने जांबोटी खानापूर रस्त्यावर मोदेकोप येथे संशयित वाहनाला थांबवून तपासणी केली असता 47 लाखाची गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली। खानापूर येथील अबकारी कार्यालयाच्या आवारात आणून वाहनाची संपूर्ण तपासणी केली असता त्यामध्ये 442 बॉक्स गोवा बनावटीचे मद्य आढळून आले। या मद्याची किंमत 47 लाख असून वाहनाची किंमत 20,37,000 आहे। या प्रकरणी वाहन चालक चंद्रकांत शेरे राहणार सोलापूर याला अटक करण्यात आली आहे। अनगोड परिसरात होळीसह रंगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। होळी सणानिमित्त विविध चौकांमध्ये तसेच काही जणांच्या घरासमोर देखील होळी दहन करून धार्मिक पद्धतीने पूजन करण्यात आले। तर दुसऱ्या दिवशी मंगळवारी रंगांची उधळण आणि डीजेच्या तालावर अनगोड परिसरात रंगपंचमी देखील मोठ्या उत्साहात पार पडली आहे। जनावरांना शेतात गवत आणण्यासाठी गेले असता विजेच्या तारेचा स्पर्श होऊन बेकिनकेरी तालुका बेळगाव येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली। भरमा सुब्बन्ना चिक्के वय 75 असे दुर्दैवी शेतकऱ्याचे नाव आहे। पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला। कापती पोलीस स्थानकात फिर्याद दाखल झाली आहे। भरमा यांच्या पश्चात पत्नी, 2 मुलगे, सुना, 2 मुली, नातवंडे असा परिवार आहे। लोकमान्यच्या मुदत ठेव योजना म्हणजे सुयोग्य कालावधी, सर्वोत्तम व्याजदर। आता तुमच्या गुंतवणुकीवर मिळवा 9.30% परतावा। अधिक माहितीसाठी आजच कॉल करा 1800-212-4050। योजना फक्त सभासदांकरता, नियम वाटी लागू। लोकमान्य, जिथं पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। राणी चेन्नम्मा विद्यापीठाच्या परीक्षा आता दिनांक 26 मार्च पासून घेतल्या जाणार आहेत। 12वीच्या परीक्षा गुरुवार दिनांक 9 पासून सुरू होत असल्यामुळे आरसीयूने पदवी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत। बदललेले वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाणार आहे। आरसीयूच्या पदवी परीक्षा 10 मार्च पासून होणार होत्या। यासाठी विद्यापीठाने सर्व तयारी पूर्ण केली, परंतु या दरम्यान 12वीच्या परीक्षा असल्याने पदवी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी प्राध्यापकांमधून होत होती। प्राध्यापक संघटनेने परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी कुलगुरूंना निवेदन देऊन केली होती।
धुलीवंदना दिवशी बहुतांश नागरिक मांसाहाराचा बेत आठतात, त्यामुळे मंगळवारी शहर परिसरात मटन चिकनची मागणी वाढली होती, त्यामुळे विक्रेत्यांना देखील खरेदी वाढली होती। धुलीवंदना दिवशी मंगळवार असल्याने खवय्यांनी मांसाहाराला पसंती दिली, मात्र चिकनच्या दरात काहीशी वाढ झालेली दिसून आली। उचगाव येथील जागृत श्री मळेकर्णी देवीच्या सप्ताह उत्सवाला मळेकर्णी मातोश्री की जय हर हर महादेवच्या जयघोषात मंगळवार दिनांक 7 मार्च रोजी सकाळी 6:30 महाआरतीने प्रारंभ झाला। प्रारंभी सोमवार दिनांक 6 मार्च रोजी होळी पौर्णिमेला देवीची पालखी गांधी चौकातील देसाई यांच्या वाड्यातून वाजत गाजत कचेरी गल्ली मार्गे बसस्थानक व मळेकर्णी मार्गावरून देवीच्या आमराईत आणण्यात आली। पहाटे श्री मळेकर्णी देवीची यथासांग पूजा अभिषेक सह आमराईतील विविध मंदिरातून सर्व पूजा व ध्वजारोहण करून या महाआरतीला प्रारंभ झाला। महाआरतीला उचगावानी या परिसरातून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। जेएमएफसी न्यायालयाच्या आवारात पुन्हा पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे। न्यायालयाच्या आवारात पार्किंग करताना दुचाकीस्वार कोणतेच नियम पाळण्यास तयार नाहीत, त्यामुळे न्यायालयाच्या कर्मचाऱ्यांनी काही ठिकाणी पार्किंग करू नये यासाठी दोरी बांधली आहे। या पार्किंगला शिस्त लागावी यासाठी अनेक वेळा प्रयत्न करण्यात आले, मात्र अजूनही पार्किंगला शिस्त नसल्याचे दिसून आले आहे। केली स्वशक्ती महिला सबलीकरण संघटनेतर्फे आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून स्वशक्ती संघाच्या अध्यक्षा आशा प्रभाकर कोरे यांना कर्नाटक सरकारच्या सहकार रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। दरम्यान यावेळी मुलीच्या उच्च शिक्षणासाठी आशा कोरे शिष्यवृत्तीचा शुभारंभ करण्यात आला। अध्यक्षस्थानी उपकुलगुरू डॉ नितीन गंगाने होते। कणकुंबी भागातील शिमगोत्सवाला सोमवारपासून प्रारंभ झाला असून परिसरातील सर्व गावांमध्ये होलिकोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो। एकूण 7 दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये विशेषतः कणकुंबी गावांमध्ये शिमगोत्सवात भरगच्च अशा धार्मिक व पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते। कणकुंबीसह परिसरातील चोरला मान पारवाड हुळुंद चिगुळे पेटणे चिखले आमगाव आदी गावात सांस्कृतिक पारंपरिक धार्मिक असे विविध कार्यक्रम होत असतात। उत्सवामध्ये मुख्यतः रणमाले टिपरी घोडमोडणी नाटक अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते। सोमवारी श्री माऊली देवी मंदिरापासून देवीची पालखी चौहाटा मंदिरापर्यंत वाजत गाजत आली, त्यानंतर होळी आणण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी प्रस्थान केले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज सकाळी वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद, शुभरात्री।